टॉक्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज छत्रपती संभाजी महाराजांचा पुढील व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो. चला बघूया मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नवीन शिकण्यासाठी मिळणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी संभाजी महाराजांची दाढी ऑप्ट करून दाखवणार आहे मित्रांनो, आणि बघूया की कसं आपण रिअलिस्टिक लुक आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या दाढीला देऊ शकतो, आणि कोणते कोणते पेन्सिल ऑप्ट मी करून तुम्हाला इकडे रिअलिस्टिक दाढी बनवून दाखवणार आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. बघा मित्रांनो, ह्या व्हिडिओसाठी मी ह्या 6 पेन्सिल वापरून तुम्हाला एक रिअलिस्टिक लुक देण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि पूर्णपणे डिस्क्राईब करणार आहे मी की कोणत्या पेन्सिल कुठे ऑप्ट करणार आहे मी. मित्रांनो, इथे तुम्ही बघत असाल की लाल आणि गुलाबी पेन्सिल मी इकडे घेतलेली आहे, आणि ह्या 2 पेन्सिलने मी संभाजी महाराजांच्या ओठाची डिटेलिंग ऑप्ट करून तुम्हाला दाखवणार आहे, आणि पुढील डिटेलिंगसाठी मी हे जे स्किन टेक्स्चर जो राहिलेला पार्ट आहे त्याच्यासाठी मी ह्या 2 पेन्सिलचा वापर करणार आहे इकडे. आणि बीएडसाठी जी संभाजी महाराजांची जी बीएड आहे त्या बीएडसाठी मी ह्या 2 पेन्सिलचा वापर करून तुम्हाला एक रिअलिस्टिक बीएड बनवून दाखवणार मित्रांनो. आणि राहिलेल्या डिटेलिंगसाठी मी रोली जेल पेनचा वापर करणार आहे. जिकडे जिकडे मला हायलाइट दिसत असेल तिथे मी रोली जेल पेन वापरून तुम्हाला हायलाइट करून दाखवणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, ह्या सगळ्या टूल्स वापरून मी आज तुम्हाला हा व्हिडिओ कम्प्लीट करून दाखवणार. या भागाची सुरुवात मी ओठापासून करणार आहे मित्रांनो. तुम्हाला मी व्हिडिओच्या अगोदरच मी सांगितलं होतं की कोणत्या कोणत्या पेन्सिल मी इथे ऑप्ट करून दाखवणार आहे. पहिली तर मी लाईट पिंक कलर पेन्सिल बेस लेअरसाठी ऑप्ट करून त्याच्यावरती मी रेड कलर पेन्सिल ऑप्ट करतो आहे मित्रांनो. तुम्हाला पण असंच करायचं आहे. बघा मी किती रिअलिस्टिक लुक देण्याचा प्रयत्न करत आहे, आणि तुम्हाला पण तुमच्या आर्टवर्कमध्ये नेहमी असंच काम करायचं आहे मित्रांनो. रिअलिस्टिक लुक देण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करून आणि व्यवस्थित तुम्हाला कलर पेन्सिल ऑप्ट करायची आहे, तेव्हाच ते रिअलिस्टिक लुक देणार मित्रांनो. इकडे बघा, जे स्किन टेक्स्चरचा राहिलेला पार्ट आहे त्याच्यासाठी मी स्किन कलर पेन्सिलचा वापर करून त्याच्यावरती लाईट ब्राऊन डार्क ब्राऊन कलरचा शेड करून मी रिअलिस्टिक बनवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. बीएडसाठी जेव्हा पण तुम्ही बीएडची बेस लेअर ऑप्ट कराल तेव्हा लाईट ब्राऊन कलरचीच ऑप्ट करा मित्रांनो. लाईट ब्राऊन कलर ते केल्यानंतर ते रिअलिस्टिक लुक आपण आपल्या आर्टवर्कला देऊ शकतो. लाईट ब्राऊन कलर केल्यानंतरच त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची पेन्सिल ऑप्ट करा मित्रांनो. आणि मी इथे लाईट ब्राऊन कलर बेस लेअरसाठी पूर्णपणे करून घेत आहे, आणि त्याच्यावरती ब्लॅक कलर पेन्सिलची फर्स्ट लेअर ऑप्ट करत आहे मित्रांनो. तर तुम्हाला पण तुमच्या आर्टवर्कमध्ये असंच ऑब्झर्वेशन करूनच तुम्हाला तुमच्या आर्टवर्कमध्ये कोणताही लेअर ऑफ करायची गरज आहे मित्रांनो. बघा, इकडे मी हेअर फ्लोचे डायरेक्शन जे आहेत बीएडचे ते मी जसे आहेत तसेच मी इथे ऑप्ट करायचा प्रयत्न करत आहे, कारण मला इकडे त्या हेअर फ्लोचे डायरेक्शन ॲक्युरेट तसेच ठेवायचे आहे जेणेकरून ते रिअलिस्टिक वाटतील आणि खूप असं ॲक्युरेट आपला रिझल्ट येईल मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहतच असाल की मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, कारण जर मी फास्ट फॉरवर्ड केला नसता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता मित्रांनो, आणि तुम्हाला पण कंटाळा आला असता हा व्हिडिओ बघण्यासाठी, म्हणून मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काही शिकण्यासारखं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्लो करून पण बघू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. तर तुम्हाला शिकण्यासारखं खूप काही ह्या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप नका करू, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की हायलाईट जिथे असतील तिथे मी रोली जेल पेनचा वापर करणार आहे. रिअलिस्टिक लुक देण्यासाठी मी रोली जेल पेन वापरून तुम्हाला हायलाईट करून दाखवत आहे. तुम्हाला पण तसंच करायचं आहे तुमच्या आर्टवर्क. बघा मित्रांनो, हा व्हिडिओ इथे आपला कम्प्लीट झालेला आहे, आणि किती फाईन आणि रिअलिस्टिक लुक इथे दिसत आहे मित्रांनो. तर अशाच पुढील नवीन नवीन टेक्निक घेऊन मी पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे मित्रांनो. भेटूया नवीन टेक्निकसोबत. जय शिवराज, जय शंभूराज.